शेतीमाल हमीभावानं खरेदी करण्याची जाहिरातबाजी राज्य सरकारकडून केली जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदी केंद्रावर वेगळाच अनुभव येतोय. सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी अनेक अटी घातल्यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आलेल्या किशोर फुलझेले या शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आहे. कारण नाफेडच्या या हमीभाव खरेदी केंद्रावर हेक्टरी केवळ 10 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जात आहे, त्यामुळे बाकीच्या सोयाबीनचं काय करायचं असा प्रश्न फुलझेले यांना पडला आहे. हेक्टरी मागं 10 पोते सोयाबीन खरेदी करणार आहे, फक्त 10 पोते. 10 पोते सोयाबीन हे मॅक्झिमम ऍव्हरेज झाला सांगायचं, म्हणजे कमीत कमी 20 पोत्याच्या वर पाहिजे होतं. कृषी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सोयाबीन उत्पादनाचा अहवाल दिला आहे, त्यामध्ये हेक्टरी 10 क्विंटल सोयाबीनची खरेदी करावी असं कृषी अधिकाऱ्यांनी नमूद केलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजलं असून आर्द्रतेचं कारण पुढे करून शेतकऱ्याचा सोयाबीन घेण्यास नाफेडकडून नकार दिला जात आहे. सोयाबीन आलेलं आहे, त्यांच्या सोयाबीनमध्ये ई मॅच्युअरचं प्रमाण 5%च्या वर असल्यामुळे त्यांचं सोयाबीन नाकारण्यात आलेलं आहे. आपल्या पूर्ण म्हणजे सोयाबीन खरेदीच्या याच्यामध्ये ई मॅच्युअर म्हणजे अपरिपक्व दाण्याचं प्रमाण 5%, काडी कचरा 2%, माउचर 12% आणि तूट फूटचं 15% याच्या अंदर असलेले सोयाबीन स्वीकारण्याचा आम्हाला आदेश आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणू नये अशीच व्यवस्था राज्य सरकारनं विविध अटींच्या माध्यमातून केली असल्याची टीका बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यानं केली आहे. तर सत्ताधारी राज्यमंत्र्यांनी या परिस्थितीसमोर हात टेकले आहेत. तर शेतकऱ्याला जे हेक्टरी 17 ते 18 क्विंटल माल पिकत असताना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी फक्त 10 क्विंटल सोयाबीन घेण्याची परवानगी शासनाला दिली आहे, शासनानं दिली आहे. याचा अर्थ शेतकऱ्याचं सोयाबीनच घ्या. सरकारने जरी जाहीर केलं असेल की आम्ही फौजदारी कारवाई करू, अमक करू, आम्ही भावापेक्षा कमी खरेदी केल्या होत असेल तर आमच्याकडे तक्रार द्या. शेतकऱ्याला कुठं वेळ विचारायला तो रात्रंदिवस आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्वकष धोरण ठरवणं फार महत्वाचं आहे. शेतीमाल खरेदीविषयी राज्य सरकारकडून प्रचंड जाहिरातबाजी केली जात आहे, मात्र त्याचं वास्तव यवतमाळच्या हमीभाव खरेदी केंद्रात पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. यवतमाळमधलं चित्र आपण पाहिलं आणि याच संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत आहेत. श्रीकांत, कर्जमाफी असा मुद्दा असू दे नाहीतर शेतमालाच्या खरेदीचा मुद्दा असू दे, अटी शर्तींच्या चक्रव्यूहात बळीराजा अडकलेला आहे. सुरुवातीला मला सांगा यवतमाळमध्ये काय चित्र आहे सोयाबीन उत्पादकांचं. गिरीश, आपण जर एकंदर चित्र बघितलं तर गेल्या काही वर्षापासून शेतकरी प्रचंड अशा आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे आणि त्यासाठी सरकारचं उदासीन धोरण आणि नाकर्तेपणाच हाच कारणीभूत असल्याचं म्हणावं लागेल. गिरीश, आपण गेल्या वर्षी जर बघितलं तर तुरीची विक्रमी आवक झालेली होती आणि तूर विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ज्या बाजार समितीत रात्रभर थांबावं लागलं, ज्या बाजार समितीत उपाशी थांबावं लागलं, त्याच बाजार समितीच्या यार्डात आज सोयाबीन उत्पादक शेतकरी तशीच त्यांची फरफट होत असल्याचं दिसून येत आहे. हा एक शेतकरी माझ्यासोबत आहे, त्यांनी त्यांच्या सोबत हे त्याचं सोयाबीन आणलेलं आहे. या वर्षी सुरुवातीला कमी पाऊस झाला होता आणि त्यानंतर परतीच्या पावसाने हे सोयाबीन आर्द्रता यामध्ये निर्माण झालेली आहे, ओलावा झालेला आहे. सांगा काय अडचण आपल्याला विकण्यासाठी येत आहे. अडचण अशी येत आहे आम्हाला, ऑनलाईन करा. नाफेडमध्ये जे खरेदी चालू आहे तिथं आम्हाला सांगितलं आहे तुम्ही ऑनलाईन करा. ऑनलाईनसाठी जर गेलं तर आम्हाला अनेक अडचण येत आहे. आम्ही कामधंदे सोडून त्या पटवाऱ्याकडे जात आहे, पटवारी म्हणते पेरपत्रक न्या. आम्ही ऑनलाईन केल्यावर आम्हाला जेव्हा तिथं तारीख येते आम्ही तिथं घेऊन जातो. जेव्हा तिथून घेऊन गेल्यावर आता सांगा, ह्यावर्षी अल्पसा पाऊस पडला विदर्भामध्ये आणि अल्पसा पाऊस पडल्यामुळे सोयाबीनमध्ये घट आलेली आहे. एकरी 1 ते 2 पोत्याचा ऑव्हरेज आलेला आहे. अशा परतीत सांगा, परतीच्या पावसानं जे आलेलं सोयाबीन होतं त्या परतीच्या पावसानं झोडपून काढलं म्हणून आमचं सोयाबीन असं झालेलं आहे. आणि नाफळमध्ये गेल्यावर आमचं 13 आहे म्हणते तुमचं आणि हे फेल करतात. आता आम्ही इकाव कुठं आणि याचा भाव किती आहे? हमी भाव 3050 आहे. आम्ही भावापेक्षाही कमी दरानं हे सोयाबीन खरेदी करत आहे. मुख्यमंत्री आदेश देतात का तुम्ही जो हमी भावापेक्षा कमी दरानं घेईल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू? सांगा यवतमाळ जिल्ह्यात कुठे झालं कोणावर एकाही जनावर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाही. सांगा आपली काय व्यथा आहे, आपण काय सांगू शकणार आहे बाजार समितीला.